गव्हाचं पीठ हे आपल्या घरात असतंच, तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे लाडू दाखवते. आपण तूप गरम करून घेऊया, म्हणजेच वितळून घ्यायचंय. आपण इथे अंदाजे तूप घेतोय, आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर आधी थोडंसंच घालायचं आणि जर लागलं तर तुम्ही पुन्हा थोडस तूप घालू शकता. तूप वितळलेलं आहे, आता आपण यात गव्हाचं पीठ घालूया. 3 कप गव्हाचं पीठ आहे आणि आता आपण हे खरपूस असं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचंय. त्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाट बघायला लागणार आहे. सतत ढवळत राहायचंय आणि वाटलंच तर आपल्याला थोडस पुन्हा तूप घालायचंय. गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे, रंग बदललेला आहे आणि छान असा सुगंध सुटलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन द्यायचंय. साधारण 20 ते 25 मिनिटं लागणार आहे, मग आपण याच्यात साखर मिक्स करणार. मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपण यात साखर घालणार आहोत. आपण इकडे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं, तर आपण 1.5 कप पिठी साखर घेतोय. यात आपण घालतोय 1/2 चमचा वेलची पावडर आणि थोडे बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता. आता हे मिक्स करायचंय. आता मी हे हाताने मिक्स करते. आता आपण लाडू वळून घेऊया. आपले गव्हाचे लाडू तयार आहेत, आपण ह्याला गार्निश करूया बदाम पिस्त्याने. या दिवाळीला गव्हाच्या पिठाचे लाडू जरूर करून बघायचे आणि रुचकर मिळालेला सबस्क्राईब करायचे.